आम्ही कुठली माघार घेतली नाही. आमचं कालही मागणी होती की त्यांना पहिले पदावरनं दूर करा. मुख्यमंत्री म्हणतात ना की आधी फाशी नको, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं खरंतर सस्पेंडच करायला पाहिजे आणि अटक करायला पाहिजे. पण किमान ते सीआययूचे प्रमुख असताना त्यांची चौकशी कशी होईल. आणि आम्हाला हे लक्षात आलं की सरकारला बिना चर्चेचं बजेट काढून घ्यायचं आहे, सरकारला चर्चा नको आहे, चर्चेत ते एक्सपोज होणार आहे. आणि म्हणून आम्ही ही कंडिशन ठेवली होती, ती त्यांनी मान्य केली, त्यांनी त्यांना बाजूला केलं आणि त्यामुळे आम्ही चर्चा केली, जनहिताचे मुद्दे मांडले.